नमस्कार मित्रांनो, लाइफ इन्क्युबेटर हॅचिंग या चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे फुल्ली ऑटोमॅटिक इन्क्युबेटर, ज्याच्यामध्ये तुम्हाला अंडी रोटेट करायची गरज पडत नाही। पूर्णतः अंडी ऑटोमॅटिक रोटेट होतात, ऑटोमॅटिक फिरतात, आपल्याला काहीही करायची गरज नाही। अंडी ठेवा, सरळ सरळ पिल्लं बाहेर काढा, काहीही करायची गरज नाही। तर हे एक छोटं मिनी मॉडेल आहे 90 अंड्यांचं फुल्ली ऑटोमॅटिक, ज्याच्यामध्ये फुल्ली ऑटोमॅटिक म्हणजे रोटेशन वगैरे काही करायचं नाहीये, पूर्णतः ऑटोमॅटिक रोटेट आहे। तर याच्यामध्ये सर्वात आधी तुम्हाला काय मिळणार आहे ते मी दाखवतो। तर मशीन बरोबर जे आहे तुम्हाला सर्वात आधी मिळेल पॉवर केबल, मशीन चालू करण्यासाठी गरजेची पॉवर केबल आहे। त्याच्यानंतर एक ऍडॅप्टर मिळेल, या ऍडॅप्टर आपल्याला फॅनसाठी गरजेचा असतो, तर एक ऍडॅप्टर मिळेल। त्याचबरोबर तुम्हाला एक याच्यामध्ये ह्युमिडिटी आणि टेम्परेचर मीटर देखील मिळेल, म्हणजे आतमध्ये किती टेम्परेचर आहे, किती ह्युमिडिटी आहे हे आपल्याला कळतं। लाईट गेल्यानंतर देखील, तुमची मशीन बंद असताना देखील, कारण की हे पॉवरवरती नाही तर सेलवरती चालतं, तर आपल्याला बाहेरूनच कळणार आहे टेम्परेचर ह्युमिडिटी। तर हे एक ह्युमिडिटी आणि टेम्परेचर मीटर तुम्हाला याच्याबरोबर मिळणार आहे। एक पाणी ठेवण्यासाठी पाणी चा डब्बा याच्यामध्ये मिळेल, त्याचबरोबर तुम्हाला दोन बल्ब सुद्धा याच्यामध्ये मिळणार आहे। म्हणजे ही पूर्ण तुम्हाला सेट याच्यामध्ये मशीन बरोबरच येतो। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता इथे टर्निंग ट्रे दिसत आहेत तुम्हाला, तर हे टर्निंग ट्रे तुम्हाला याच्यामध्ये मिळतील। दोन ट्रे असतात, एक खाली एक वरती, असे दोन ट्रे याच्यामध्ये मिळणार आहेत। वरती 45 अंडी आणि खाली 45 अंडी, अशी 90 अंड्यांचा हा इन्क्युबेटर आहे फुल्ली ऑटोमॅटिक मध्ये, म्हणजे तुम्हाला पूर्णतः रोटेशन ऑटोमॅटिक मिळणार आहे। 90 अंड्यांचं फुल्ली ऑटोमॅटिक आहे। तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला मी पूर्ण अंडी कशी ठेवायची, रोटेशन कसं होतं, वापर कसा करायचा, वरचे प्रोग्राम फंक्शन काय आहेत, कशा पद्धतीने वापरलं केलं जातो, ही सगळी माहिती तुम्हाला इथे मी देणार आहे। तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण माहिती तुम्हाला इथे संपूर्ण मिळणार आहे। व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका, माहिती मी तुम्हाला पुढे देत आहे। तर याच्यामध्ये बघा, तुम्हाला आता मी अंडी कशी ठेवली जातात, अंडी रोटेशन कशी केली जातात, ही सगळी माहिती इथे देणार आहे। तर सर्वात आधी मी तुम्हाला मशीन चालू करून दाखवतो। तर बघा, पॉवर केबल लावून मी मशीन इथे चालू केलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता डिस्प्ले, ज्याच्यामध्ये तुम्हाला आता टेम्परेचर इथे दाखवत आहे। हळूहळू जसं आपण याच्यामध्ये बल्ब लावू, आता इथे बल्ब लावलेला नाहीये, जसं आपण बल्ब लावू तसं तसं याच्यामध्ये हळूहळू त्याची ऊब बनवणं चालू करेल। पाहिजे तेवढी ऊब झाल्यावरती ऑटोमॅटिक ऑटो कट होऊन जाईल टेम्परेचर। टर्निंग चा इथे टायमर आहे, इथे मध्ये सुद्धा तुम्हाला ऑटोमॅटिक जेव्हा अंडी याच्यामध्ये फिरतात तर त्याचा इंडिकेटर सुद्धा वरती आहे। जसं आता हिटिंग इंडिकेटर चालू आहे, तसंच तुम्हाला जेव्हा अंडी रोटेट होतात त्यावेळेस सुद्धा तुम्हाला हा इंडिकेटर वरती शो होणार की बाबा अंडी फिरत आहेत। तर अंडी जी आहेत याच्यामध्ये दर 2 तासाला 2 मिनिटांसाठी याच्यामध्ये अंडी फिरतात, अशी 24 तासामध्ये 12 वेळा ही अंडी ऑटोमॅटिक रोटेट होतात। आम्हाला रोटेट करायची गरज पडत नाही, आपल्याला काही करायची गरज पडत नाही। याच्यामध्ये 2 तासाला 2 मिनिटं हा त्याचा प्रोग्राम केलेला असतो, इथे काही बटन दाबायचं नाही, पूर्ण प्रोग्राम करून ऑटोमध्ये हे आलेलं असतं। तर हे मशीन आता तुम्हाला दाखवतो की आतमध्ये ट्रे कसे येणार आहेत। तर बघा, इथे दोन ट्रे आहेत, हा वरचा ट्रे अगदी अलगत इथे बाहेर निघतो आणि खालचा ट्रे कसा काढायचा हे पण तुम्हाला मी इथे दाखवतो। हा वरचा ट्रे तर अगदी अलगत इथे निघाला, वरचा ट्रे निघाल्यानंतर इथे खालच्या ट्रे मध्ये सुद्धा तुम्ही अगदी आरामात अशा पद्धतीने हा ट्रे काढू शकता। आपण तुम्हाला दाखवलं त्याच पद्धतीने बघा, फॅनच्या अपोजिट साईडने खालचा ट्रे फक्त आतमध्ये क्रॉस मध्ये असा थोडासा वाकडा करून आतमध्ये ठेवायचा आणि खेचून घ्यायचा, म्हणजे तुम्हाला हा खालचा ट्रे इथे लागला, खाली पूर्ण अंडी ठेवू शकता। अंडी ठेवल्यानंतर मग वरचा ट्रे अगदी अलगत वरच्यावर इथे बसून जातो, तो सिंपल आहे। तर अशा पद्धतीने हे खालचे आणि वरचे ट्रे लागतात। खालचा ट्रे ठेवून अंडी ठेवा, त्याच्यानंतर वरचा ट्रे लावून त्याच्यावरती अंडी ठेवा। तर मी तुम्हाला अंडी कशी ठेवायची, अंडी कशी फिरतात हे सगळं आता इथे दाखवणार आहे। तर बघा, इथे मी अंडी आता घेतलेली आहे, तुम्हाला इथे अंडी कशी ठेवायची हे इथे दाखवतो। सर्वात आधी इथे एक मार्किंग करून घेतो, जेणेकरून आपल्याला अंड कसं फिरलं हे तुम्हाला याच्यामध्ये लक्षात येईल। तर असं पूर्ण मार्किंग मी या अंड्यांना करून घेतो, त्यानंतर तुम्हाला इथे ठेवून सुद्धा दाखवतो की अंडी कशी फिरतात हे तुमच्या लक्षात येतील। सगळ्या अंड्यांना मार्किंग केल्यानंतर मी तुम्हाला इथे एक एक अंड पूर्ण मार्किंग करून वरती दाखवतो। हे मार्किंग तुम्हाला करणं गरजेचं नाही, हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी की बाबा अंडी इथे कशी फिरत आहेत हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी ही मार्किंग केलेली आहे। एकदाही आपल्याला अंड फिरवायची गरज नाहीये, ऑटोमॅटिक अंडी फिरणार आहे दर 2 तासाला 2 मिनिटांसाठी। म्हणजे आपल्याला अंड इथे फिरवायचं नाहीये, फक्त पाणी रिफिल करायची आहे। जसं जसं पाणी कमी होईल, जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ मिळेल पाणी चेक करत राहा, जसं जसं पाणी कमी होईल फक्त पाणी मेंटेन करायचं आहे, बाकी याच्यात काहीही करायचं नाहीये। अंड ठेवा, सरळ सरळ पिल्लं याच्यातून आपल्याला बाहेर काढायची आहेत।
तर इथे आपली आता बघा सगळी अंडी ठेवून झालेली आहे जेवढी ट्रे मध्ये बसतात, तर इथे 46 अंडी इथे बसलेली आहेत. आपण 90 अंड्यांची मशीन सांगतो म्हणजे खाली आणि वरती मिळून 90 अंडी बसतात. आता इथे दोन अंडी जास्त बसतात म्हणजे एक अंड इथे आणि एक अंड आपण खाली मोजलं तर, एक अंड कमी किंवा जास्त बसू शकतं, एक दोन अंडी पाठीपुढे होऊ शकतात अंड्यांच्या साईज नुसार. तर ठीक आहे, अंडी ठेवल्यानंतर आपल्याला सर्वात आधी हे कनेक्शन लावून घ्यायचं आहे. हे आपलं ट्रेचं कनेक्शन आहे, अंडी याच्यावरतीच आपली रोटेट होणार आहे. एक हे वरचं आहे, हे खालचं आहे, दोन्ही आपल्याला लावून बल्ब लावून इथे मशीन चालू करून टाकायची आहे. ठीक आहे, मशीन चालू केल्यानंतर तुम्हाला इथे रेड इंडिकेटर येईल. रेड इंडिकेटर हे आपल्याला बल्ब चालू आहेत आणि ऊब बनवत आहे त्याच्यासाठी आपल्याला हे रेड इंडिकेटर दाखवतो. जेव्हा बल्ब बंद होतात आतलं तर हा वाला इंडिकेटर आपला बंद होऊन जातो. तसाच इथे अजून एक ग्रीन इंडिकेटर आहे, हा इंडिकेटर आपल्याला अंडी फिरतात तेव्हाच हा इंडिकेटर चालू होतो. जसं दिवसात दोनदा, दिवसात दर दोन तासाला 2 मिनिटासाठी अंडी फिरतात, तर जे 2 मिनिटासाठी जेव्हा अंडी फिरतात त्याच पिरियडला हे तुम्हाला इंडिकेटर याच्यामध्ये चालू होणार आहे. आता हे इंडिकेटर बंद आहे कारण की तुम्ही बघा या आतमध्ये अंडी फिरत नाहीये, कारण हे टायमिंग वरती प्रोग्राम सेट केलेला आहे. आपल्याला इथे कुठलंही बटन दाबायचं नाहीये, प्रोग्राम याच्यामध्ये सेट केलेला आहे. तात्पुरता मी आता तुम्हाला फक्त याचा प्रोग्राम चेंज करणार आहे. हा ऑटोमध्ये ठेवलेला असतो जो मी आता इथे ऑनमध्ये करणार आहे, हे फक्त तुम्हाला अंडी दाखवण्यासाठी. ठीक आहे, तर आता हा ऑन केल्याबरोबर इथला इंडिकेटर तुम्ही पाहिलं असेल चालू झालेला आहे. इथे हे अंडी फिरायची पण चालू झालेली असतील. तुम्ही बघा जे आपण मार्किंग केलेले आहेत ते हळूहळू फिरून खाली जायचं चालू आहे. हे पूर्ण फिरून पुन्हा वरती येणार, म्हणजे पूर्ण 360 डिग्री पूर्ण अंड फिरून पुन्हा हे वरती येणार. अगदी हळूहळू याच्यामध्ये अंडी फिरतात, अगदी हळूवार अंडी फिरणार आहेत आणि दर 2 तासाला 2 मिनिटासाठी. म्हणजे आपल्याला अंडी अजिबात फिरवायची नाहीये, फक्त पाणी जर कमी झालं तर फक्त पाणी मेंटेन करायचंय. अंडी ठेवली डायरेक्ट पिल्लं निघतानाच आपल्याला मशीन खोलायची गरज पडते, फक्त पाणी रिफिल करायचं आहे. तर तुम्ही हळूहळू बघू शकता जी आपण लाइनिंग इथे मारलेली होती ती पूर्ण खाली गेलेली आहे, तशीच ही लाइनिंग हळूहळू फिरून पूर्ण वरती येणार आहेत. पूर्ण 360 डिग्री इथे आपल्याला अंडी फिरतात, म्हणजे आपल्याला इथे अंड फिरवायचं कसलंही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. तुम्ही हळूहळू बघू शकता की याच्यामध्ये जी आता जी अंडी जी मार्किंग केलेली होती ही हळूहळू वरती येत आहेत. ही सगळी हळूहळू अंडी मार्किंग केलेली वरती येत आहेत. तर अशा पद्धतीने हे पूर्णतः फुल्ली ऑटोमॅटिक इन्क्युबेटर आहे. अंडे रोटेशनचं पूर्णतः झंझट मगजमारी आपल्या डोक्यातून निघून जाणार आहे. फक्त अंडी ठेवा, मशीन बंद करा, पाणी मेंटेन करा, बाकी काही करायची गरज नाहीये. शेवटचे जे 3 दिवस असतात तेव्हा आपल्याला अंड फिरवायचं नसतं, तो हॅचिंग पिरियड असतो. त्या पिरियडला पिल्ल आपली अंडी फोडून बाहेर निघत असतात, तर त्या पिरियडला जी आहे आपल्याला इथली मोटर बंद करायची असते. तर मोटर बंद करण्यासाठी तुम्ही सरळ सरळ ही पिन काढून आपली मोटर बंद करू शकता, किंवा हा जो वरती टायमर आहे या टायमरमध्ये ऑटोमध्ये हा प्रोग्राम सेट केलेला असतो. तर फक्त एकदा बटन तुम्ही हा जर दाबला तर तुमचा ऑटोमधला प्रोग्राम बंद होऊन ऑफ मध्ये निघून जाईल आणि तुम्ही पूर्णतः मोटर बंद करू शकता. हे नाही लक्षात आलं, नाही समजलं तर इथे काहीच करू नका. सरळ सरळ फक्त आपली ही जी टर्निंग ट्रेची जी पिन आहे ही काढून टाका, म्हणजे तुमचं ऑटोमॅटिक टर्निंग जे आहे शेवटच्या 3 दिवसासाठी जे आपल्याला बंद करायचं असतं ते आपण बंद करू शकता. एकतर सरळ सरळ वायर काढून टाका त्याची, किंवा सरळ सरळ इथून ऑटोमधून ऑफ मध्ये करा. फक्त एवढंच आपल्याला करायचं आहे, म्हणजे शेवटच्या 3 दिवसात आपली रोटेशन होणार नाही, फक्त पिल्ल आपल्याला निघून बाहेर येतील. बाहेर काढून त्यांना जे काय आपलं प्रोसेस असतं पुढे गुळपाणी देणे वगैरे हे आपल्याला करायचं असतं. ऑल इंडिया आपण याची कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा प्रोव्हाइड करतो. कुठलेही पैसे आधी बुकिंग करा, 500 पाठवा, 1000 पाठवा अशीही काही मगजमारी आपल्या इथे नाहीये. पूर्णतः कॅश ऑन डिलिव्हरीची फॅसिलिटी देतो. सगळा पेमेंट तुम्ही पार्सल पोच झाल्यानंतर कुरिअरवाल्याला पैसे देऊन आपलं पार्सल घेऊ शकता. ऑल इंडिया आपण कॅश ऑन डिलिव्हरी प्रोव्हाइड करतो. अगदी कमी किमतीत आहे, अगदी लो प्राइस मधली मशीन आहे, फायबर बॉडीची आहे, 10-12 वर्ष तुम्हाला काही अडचण येणार नाही. अगदी रफ अँड टफ बॉडी असते, 35 mm ची थिकनेस आहे, त्यामुळे काही अडचण येत नाही. आधी आतमध्ये थर्माकोल कोटिंग असते, म्हणजे समजा तुमची लाईट गेली तरी 3 ते 4 तास पर्यंत याच्यामध्ये ऊब मेंटेन होणार आहे. लाईट मशीन ही तुमची लाईट वर चालणार आहे, इन्व्हर्टर वरती चालणार आहे, सोलर वरती पण चालणार आहे, म्हणजे कसल्याही प्रकारची कुठलीही अडचण तुम्हाला याच्यात येत नाही. कुठलाही पेमेंट आधी करायची गरज नाही. आणि जर तुम्ही आधी पेमेंट करत असाल तर याच्यामध्ये आपण 500 रुपये ऑफ देतो. जर तुम्ही पूर्ण पेमेंट आधी करत असाल तर आम्ही त्या क्लायंटला 500 रुपयाची डिस्काउंट इथे प्रोव्हाइड करतो, कारण की ते पेमेंट आधी करतायत. तर अशा पद्धतीने आपण याला डिलिव्हरी करतो. एसटी पार्सल आहे, कुरिअर आहे, अशा बऱ्याचशा ऑप्शन असतात. बऱ्याचशा कुरिअरद्वारे आम्ही यांना ऑल इंडिया डिलिव्हरी प्रोव्हाइड करतो. तर ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरला संपर्क करा. व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या जवळच्या मित्रांना, ओळखीच्या लोकांना शेअर करा ज्यांना याचा खरंच फायदा होणार आहे.